मुळामध्ये आदिवासी जीवनचरित्र रेखाटण्यासाठी आपण बहुतांश वेळा, जसं की आता तंट्या भिलच्या माध्यमामधनं बाबा भांड यांनी देखील आदिवासी जीवनचित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला होता, तर या पद्धतीने ब्राह्मणी अभिव्यक्ती ज्या पद्धतीने साहित्यामध्ये वेगवेगळ्या जाती समूहाचं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करत आहे, तर या बाबतीमध्ये आपण तंट्या भिल आणि बाबा भांड यांनी अभिव्यक्त केलेलं आदिवासी समाज जीवनाच्या चित्रासंदर्भामध्ये नेमकं कशा पद्धतीने ब्राह्मणीकरण करण्याची प्रक्रिया होते या संदर्भात थोडं मला माहीत नव्हतं. तंट्या भिलावर कादंबरी निघाली आहे ही, परंतु मोखाड जवाहर मोखाडला जेव्हा आदिवासी एकता परिषदेचं अधिवेशन झालं, माझ्या हाते उद्घाटन झालं, तेव्हा बाबा भांडने लिहिलेली कादंबरी तंट्या भिलावर मला वाचण्यात आली, दिली आणि वाचण्यात आले. पण तिच्यामध्ये इतकं विचित्रपणे लिहिलं आहे की तंट्या भिल हा भिल समाजाचा माणूस आणि त्याच्या मुलाचं लग्न झालं तेव्हा पतरवाळ्या दाखवल्या आणि तंट्या भिल साडी नेसून आला आणि पतरवाळ्या कुठल्या तर धामडाचं झाड आणि त्याचं पान एवढंसं असतं आणि त्या धामडाच्या पानाच्या पतरवाळ्या कशा शिवल्या जातील आणि एका पाटलाच्या मुलीशी तंट्याचा संबंध प्रेमसंबंध होता तेही खोटं आहे. तर आजही आदिवासी म्हणा बौद्ध म्हणा कोणीही जे काय खालच्या थरातले माणसं आहेत ते आजही पाटलाच्या पोरीचा हात धरू शकत नाही आणि त्या काळातली परिस्थिती काय असेल. तर हे जे काही प्रस्थापित साहित्यिक आहे हे कसे विद्रूपपणे लिहायला सुरुवात करतायत आणि हे होऊ नये म्हणून सगळ्यांनी लेखनाकडे वळलं पाहिजे हा अनुभव आला. आणि बिरसा मुंडावर जी काही महाश्वेता देवींनी कादंबरी लिहिली आहे तिच्यामध्ये सुद्धा अशीच विकृती असली पाहिजे. पण बिरसाचं चरित्र मला जरा फारसं वाचायला मिळालं नाही. बिरसा कोण होता? तोही आदिवासी होता आणि काय तिथंही कोंबड्याचे फुलं पिसांच्या टोप्यां वगैरे नवरा बायको लग्न करून एक मूल झालं की नवरा बायको वेगळ्या झोपड्या बांधून राहत होते असं चित्र नाही. हे खोटं आहे, विचित्रपणे लिहिलं आहे, विकृतपणे लिहिलं आहे आणि हे खंडन आपण केलं पाहिजे असं मला म्हणा वाटतंय. जे आदिवासीमध्ये लेखक तर तसे नाही जे बहुतेक, पण साहित्य आपलं लेखक कवी आहे, कथाकार आहे, मग त्यांनी पुढे जाऊन कादंबऱ्या लिहून हे खंडन करायला पाहिजे होतं का नको? मी आव्हान करूनही अजून कोणी खंडन करू शकत नाही. तर आपल्याबद्दल जेही कोणी वाईट लिहित असेल त्याचं खंडन आपण केलं पाहिजे, चळवळही केली पाहिजे, आंदोलनं केलं पाहिजे, साहित्यामध्ये उतरलं पाहिजे, साहित्याची आपलं दुःखसुख साहित्यात उतरलं पाहिजे, कोणी विकृतपणे लिहित असेल त्याचं खंडन केलं पाहिजे असं मला वाटतंय. आपण आत्ताच असं म्हटलेत की साहित्यामध्ये नेमकं उतरलं पाहिजे, तर आपण त्या पद्धतीने आपल्या अवतीभोवती जी काही लोकं आज साहित्य लिखाणासाठी प्रवृत्त होत आहेत तर त्यांना मार्गदर्शनपर किंवा चळवळीचा तो अनुभव या पद्धतीने त्यांना काही त्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी कुठले प्रयोग आपल्यामार्फत होत आहेत का? तसं आता पाहिलं तर चळवळीमधून ही चळवळ होती आमची ती खतम करण्याच्या बेतात आहे, कारण साहित्य क्षेत्रामध्ये ही तीच परिस्थिती आहे, चळवळीच्या क्षेत्रामध्ये ही तीच परिस्थिती आहे. द आग्रह साहित्य संमेलन आम्ही 5 पर्यंत भरवले, तिथंही सगळं फोडलं गेलं आणि आज कुठे विद्रोह कुठे काय कसला विद्रोह तुमचा? अरे विद्रोह पेटून उठलं पाहिजे, पेटून साहित्य निर्माण केलं पाहिजे आणि याला जबाबदार सगळे साहित्यिक लेखक आहे. का साहित्यिक लेखक जबाबदार आहे? तर आपल्यामध्ये किती दुःख आहे, वेदना आहे, यातना आहे, आपलं जीवन धोक्यात आलं आहे, ते चित्रण कोण करणार आहे? ते चित्रण केलं पाहिजे आणि पुढे चाललं पाहिजे. तर ते बहुतेक मला तर वाटतं असं विकृत चित्रण करून धंदेवाईक झाले आहेत अनेक लेखक कवी साहित्यिक, असंही वाटतं आहे साहित्य वाचून. आता कालची कलाकृती काय पाहिली? कोणत्या लेखकाने चित्रण केलं आहे जातं प्रमाणात? आणि इथं या देशाची संस्कृती कोणी निर्माण केली? तर म्हणे ब्राह्मणांनी निर्माण केली.
एवढं अवघड काम ब्राह्मण करू शकतो का? आणि एवढी कलाकृती ब्राह्मण चित्रित करू शकतो हे सुद्धा आज एवढे साहित्यिक आहे, विज्ञानवादी आहे, तत्वज्ञानी आहे आणि पंडित लोक आहे, त्यांनी का लिहू नये, त्यांनी का संशोधन करू नये, ही वेदना होते माझ्या मनाला. मी कमी पडते, मी चौथी शिकलेली, मी कमी पडते. संशोधन करा आणि ही सगळी देशाची संस्कृती साहित्यामध्ये आली पाहिजे असं माझं मत आहे.